रे पाप जाळू खुशाल रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला नमस्कार। मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाहीये, परंतु सध्याची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर उद्धव ठाकरे सर आणि राज ठाकरे सर हे जर एकत्र आले तर नक्कीच पारंपरिक जे मराठी मतदार आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल। तसेच त्यांच्या पक्षासाठी सुद्धा येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये एक सकारात्मक वातावरण असेल। तसेच आपण मराठी कुटुंबामध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल, कारण जर हे लोकप्रिय दोन बंधू उद्धव ठाकरे सर आणि राज ठाकरे सर जर एकत्र आले आणि आपली सर्व मतभेद कटुता विसरून जर पुन्हा एकदा एकत्र जर आले तर मराठी कुटुंबामध्ये सुद्धा एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल। भविष्यामध्ये आता राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे हे एकत्र येतील का, तर खरं तर त्यांनी एकत्र यायला पाहिजे ही सगळ्या मतदारांची भावना आहे। आत्ता आपण बघितलं तर म्हणजे सगळे मतदार पदाधिकारी दोन्ही पक्षातले त्यांना असं वाटतं दोन्ही भावांनी एकत्र यावं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, मराठी माणसांच्या मुद्द्यावरती, आणि जे एक प्रादेशिक पक्ष म्हणून जी आपली ओळख आहे ती जर टिकवायची असेल तर या दोन्ही भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे। आणि त्यांना तरुणांचा खूप मोठा प्रतिसाद देखील मिळेल, कारण वेगवेगळं जर आपण बघितलं तर दोन्ही पक्षांची मतदार एकत्रच असल्यामुळे त्यांच्या मतांची नेहमीच विभाजनी होते आणि इतर पक्ष त्याचा फायदा घेतात। तर आत्ता मला वाटतं अशी वेळ आलेली आहे की या दोन्ही पक्षांनी दोन्ही भावांनी एकत्र यावं, आणि जसं ते इतर म्हणजे मनसे तर आतापर्यंत एकटीच लढत होती, पण शिवसेना इतर लोकांबरोबर सत्ता किंवा इलेक्शन शेअर करत होते सीट्स, तर त्या त्यांनी मनसेबरोबर जर शेअर केल्या तर निश्चित त्याचा आकडा वाढेल। जे 40-50 55 त्यांचा आकडा आहे तो निश्चितच त्याच्या पुढे जाईल, 60-70-80 जाईल। आणि मनसेला जिथे एकेकाळी 13 आमदार निवडून आले होते मनसेचे, आज त्यांचा एकच आमदार आहे, त्यांना पण त्यांचा आकडा पुढे नेण्यास मदत होईल। महाराष्ट्रामध्ये पक्षवाढीसाठी त्यांना चांगली संधी आहे। तर असंच मला तरी असंच वाटतं की दोन्ही पक्षांनी एकत्र यायला किंवा काहीच हरकत नाही। सस्नेह जय महाराष्ट्र। आज जे काही राजकारण चालू आहे महाराष्ट्राने एवढे गलिच्छ राजकारण केव्हाच पाहिले नव्हते, आणि एवढं थर्डक्लास राजकारण हे जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात येते हे पाहता आजच्या तारखेला सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आपले सर्व मतभेद विसरून आपल्या मराठी माणसाच्या हितासाठी, आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि सर्व मराठी सकल मराठीजनांना हिंदूजनांना एकत्रित आणण्याकरिता तुम्ही दोघांनी आधी एकत्र येणं फार गरजेचं आहे अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे। मी सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की आमच्या युवा पिढीला आपलंच मार्गदर्शन आहे आणि आपल्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही राजकारणामध्ये सक्रिय राहू, तरी आपणास विनंती आहे की आपण दोघांनी लवकरात लवकर एकत्र येण्याकरिता एक पॉझिटिव्ह असा विचार करावा आणि दोघांनी लवकरात लवकर एकत्र यावं। महाराष्ट्र आपल्या एकत्र येण्याची खूप आतुरतेने वाट पाहतो आहे। आपणास ही कडकडीची नम्रतेची विनंती आहे की आपण बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्याकरिता तरी कमीत कमी एकत्र या अशी आपणास नम्रतेची विनंती। आता राहिलं ज्या पद्धतीने राज ठाकरे उद्धव ठाकरेंवरती गेले 4-5 तोंडसुख घेत आहेत, तर मला वाटत नाही की उद्धव ठाकरे ॲज अ पर्सन एक स्वतः एक स्वाभिमानी नेते आहेत, ते
की त्यांचे जे काही त्यांच्या शिलेदार उरले असतील ते की एक्सेप्ट करतील, पण राजकारणात काही होऊ शकतं कारण माझ्या माहितीप्रमाणे की हा एक कारण गुगलीचा पिशा असतो. ज्या पद्धतीने शिवसेना राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये जी मिसळ झाली आणि त्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने फोडण्यात आलं, जे काही राजकारण चालू आहे, तर हा एक पद्धतीने त्याचाच भाग म्हणून गुगली असेल किंवा हा एक खेळ असू शकतो की उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या प्रेमापोटी कुठेतरी अडकवून त्यामध्ये त्यांचा वेळ वाया घालवणं असेल. किंवा खरंच जर झालं तर असं चांगलंच आहे, त्यात काय, एक महाराष्ट्रीय नागरिक किंवा एक राजकीय, मी पण एक राजकीय कार्यकर्ता आहे, तर पाहायला गेलं तर त्यामध्ये त्यांच्या दोघांचंच भलं आहे. परंतु एकंदरीत राज ठाकरेंचा जो राजकीय इतिहास असेल किंवा त्यांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना मागे एका कार्यक्रमामध्ये किंवा प्रखर मुलाखतीमध्ये सांगितलेलं की म्हणजे उद्धव ठाकरेंवरती विश्वास ठेवणं वगैरे वगैरे या बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या, परंतु हे करत असताना आणि मनसेचे जे काय दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले लोकल नेते आहेत त्यांचं, आणि म्हणजे ते स्थानिक नेत्यांवर कमी बोलतात पण उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे जे काय दोन नंबरचे नेते असतील मोठे, त्यांच्यावरती ज्या पद्धतीने ते तोंडसू घेत असतात, तर मला वाटत नाही की ते दोघं एकत्र येतील. आणि आजच्या स्टेजला जी उद्धव ठाकरेंची जी काय प्रतिमा झाली असेल, वॉट एव्हर जी काय त्यांची सिंपथी असेल किंवा काय असेल, त्याच्या दृष्टीने त्यांना आजच्या तारखेला हे असे निर्णय घेणं थोडं अगतिकतेचं वाटेल. व्हिजनली सुंदरसा प्रियाजमानचा रिपोर्ट, नवी मुंबई.